आपल्याला एक अजून एक फोन येतोय चंद्रपूर वरन विचारा प्रश्न आपला बोला चंद्रपूर हॅलो हा बोला प्रश्न विचारा साहेब माझा माता आहे माझा दहा वर्षाचा हा त्याला गेल्या वर्षी बँक्युबर झाला होता त्याच्यामध्ये तो, तो बरोबर झाला होता तरी पण मग ते गोड्याची काही प्रमाणात का बिघाड झाल्यामुळे तो त्याला हे आला होता झटका आला होता आणि घटका आल्यानंतर मग त्याचा त्या दिसणं पूर्ण बंद झालं त्याच्यानंतर काही दिवस कोमामध्ये गेला काय होता एक दिवस हो त्याच्यानंतर मग तो चांगला होत गेला हळूहळू पण पूर्ण दृष्टी त्याची गेली आहे आता एक दीड मा, दोन महिन्यापासून थोडी थोडी आली आहे त्याला पाचक पर्सेंट आले पण बाकी काही डॉक्टरांनी सांगितलं काय येण्याची काही गॅरंटी वगैरे नाही आहे तर त्याचा काय फायदा होईल का जरूर गणेश आपण फोन ठेवून उत्तर आहे का कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण चर्चा करत असताना सांगितलं होतं सर की केवळ डोळ्यामधल्या बेघाड्यामुळे दृष्टी जात नाही तर मेंदूमध्येही जर का ऑक्सिपीटल मध्ये काही ठराविक प्रकारची कधी इंजुरी म्हणा किंवा ट्युमर सारखा प्रकार जसा त्याला आता ब्रेन ट्युमरचा त्रास आहे झालेला तर काय सांगता येईल आणि प्लस मला वाटतं त्याला इन्फॅक्ट झाला किंवा त्यांनी झटका सांगितला मेंदूचा oh. सा, तोही असण्याची शक्यता आहे काय सांगता येईल आपल्याला जे प्रश्न विचारले ते केस मला वाटतं एकदम कॉम्प्लिकेटेड केस आहे त्याला वेगवेगळे कारण असू शकते जसं आपण आता बोलले एक तर मला वाटतं जे ऑप्टिक नव आहे जसं मी बोललो जे नस आहे डोळ्याची जे मेंदू पर्यंत आपलं जे सिग्नल असतं जे बघायचं ते घेऊन जाते केव्हा तरी ते ट्युमरमुळे ती प्रेस होते कारण ट्युमर समजा तुमचा वाढला असेल तर मेंदू तुमच्या बोनी आहे म्हणजे हाडाचा बनलेला आहे तर ते प्रेशर येऊन 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 ते तुमची जे नस आहे ते सुजून मग ते सुकू शकते तर जसं मी बोललो की ते डोळा बाहेरून बघितला नॉर्मल असेल पण त्यातला मागच्या जे ऑप्टिक नर्व आहे आणि जे ब्रेनचा भाग आहे ते सिग्नल तिथपर्यंत पोहोचल्यानंतरच माणसाला दिसते तर हे मला वाटते ते त्याच्या प्रमाणामुळे त्यांची दृष्टी कमी झालेली आहे पण या केसमध्ये जर तुम्ही मेन जे कडून किंवा सर्जन करून तुमच्या मेंदूच्या पूर्ण ट्रीटमेंट केली तर विटॅमिन्स आणि गोड्या घेऊन हळूहळू ती नजर वाढू शकते पण जर तुमची नस पूर्ण डॅमेज आहे तर त्याची पूर्ण नजर यायची शक्यता कमी असते या केसमध्ये त्यासाठी मला वाटतं तज्ज्ञ डॉक्टरांचा सा हो। सल्ला घेणं आणि तेही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्वात तपासण्या तुमच्या पूर्ण करून घेणं ज्याच्यामध्ये सीटी स्कॅन पासून वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या ज्या आहेत आपल्याला करणं आवश्यक आहे जरूर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायच्यासाठी आपण आपल्याला पुण्याहून अजून एक फोन येतोय प्रश्न विचार आपला माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यातून कधीतरी अशी वीज चमकते तशी येते बरं शैलत वय किती आपलं एकोणसत्तर एकोणसत्तर ठीक आहे जरूर फोन ठेवून उत्तर आहे काय सांगता येईल त्यांना आपल्याला हा हे मी हे पॉइंट येणारच होतो घेणारच होतो की जे वीज चमकणे म्हणजे काय असतं जर मी स्पर्श केला कोणाच्या हातावर की स्पर्श केलाय तसं रेटिनावर जर तुम्ही मी स्पर्श केला ते जेली मी बनालो की डोळ्याचे जे बॉल आहे त्याच्या पूर्ण लाइनिंग एक जेल आहे जसं आपण जेली असते पण ती क्लिअर आहे तर केव्हा तरी वयाच्या प्रमाणेने हे जेली पडद्याकडून सरकते आणि ते पडद्याला टच केलं तर त्याला वीज चमकते कारण तो रेटिना किंवा दृष्टीपटल आपण जे म्हणतो तो लाईट सेन्सिटिव्ह आहे जसं आपला जे स्किन आहे तो आपल्याला स्पर्श सेन्सिटिव्ह आहे म्हणजे त्याला स्पर्श करते तसं दृष्टीपटलला लाईट करते तर त्याला जेव्हा समजा झटका बसला ते जेलमुळे तर जसं ते जेल लिक्विड होतो वयामुळे आणि तो सरकतो तर तेव्हा ते फ्लॅश येते त्यामध्ये तुम्हाला रेटिनाच्या डॉक्टरला भेटून तुमच्या रेटिना नीट चेक करायला पाहिजे आणि केव्हा तरी रेटिना कुठून तरी फाटलेला असो असं मला वाटतं तेव्हा पण ते हे फ्लॅश येऊ शकते आणि ते या लवकर स्टेजमध्ये जर तुम्ही गेले तर त्याला लेझरने बिन ऑपरेशन करून तो व्हेरी ट्रीटेबल आहे म्हणजे त्याचा इलाज एकदम सोप्या रीतीने लेझरच्या प्रमाणाने होऊ शकतो ज्यामध्ये जे जिथून पडदा फाटलेला आहे त्याला आम्ही लेझर किरणाने रफू करून पळत जाग्यावर बसून घेतो तर माझी सल्ला आहे की ते एक रेटिनाच्या डॉक्टरला भेटून ते ट्रीटमेंट घ्यावे आणि नीट चेक करून घ्यावा हे yes, गरजेचं आहे आपल्याला त्यासाठी जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्या आपण यवतमाळवरून अजून एक फोन होतोय आपल्याला प्रश्न विचार आपला बोला सीमा हॅलो मी सीमा भोसले बोलत आहे हा माझं वय ती वर्ष आहे सीमा ते आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा प्रश्न विचार माझ्या उजव्या डोळ्याला बुबुळाजवळ एक पांढराचा फोड आलेला आहे बर ठीक आहे आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे काय का, करता येईल त्यांच्यासाठी आपल्याला त्यांनी नीट सांगितलं नाही की ते फोड कशामुळे आलाय काही कॉन्टॅक्ट लेन्स घालतायत ते किंवा काहीतरी डोळ्यामध्ये काही उडून गेलाय कचरासारखा कारण हे काय असू शकते जर समजा डोळा लाल असला तर ते अल्सर सारखा असू शकतो किंवा नाहीतर आपण म्हणतो ते बुबुडवर ते पांढरा स्पॉट येतो जसं खूण येतो ते वेग निरनिळाले कारण असू शकतात जर समजा मार लागलाय काही फॉरेन बॉडी गेलेली आहे किंवा ते इन्फेक्शन आहे तर त्याला परत ते मशीनवर स्लिट लॅम्प आमची जे मायक्रोस्कोपची मशीन असते त्यालावर नीट बघून त्याच्यावर इलाज असू शकते ते बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे पण होऊ शकते जसं हर्पीसच्या इन्फेक्शन असतो त्याच्यामुळे पण ते व्हाईट स्पॉट येऊ शकते तर ते कॉनियाचे पण स्पेशलिस्ट असतात आणि ते जनरल डॉक्टरला बघून त्याच्या नीट इलाज करून आणि जर गरज वाटली तर ते पुढच्या बुबुडचे स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवून त्याचे ट्रीटमेंट घ्यावी असं माझं माहिती द्यायला पाहिजे आपल्याला परभणीवर एक फोन कॉल येतोय विचारा प्रश्न आपला काय म्हणजे माझं वय आहे सत्तेचाळीस आणि मला म्हणजे जवळचं पाहायला सुद्धा वाटायला सुद्धा चष्मा लागतो आणि दूरचं बघायला सुद्धा आता चष्मा लागायला येस जरूर ब्रिजनाथ त्यांना आपल्याला काय सल्ला देता येईल हो Uh, मला वाटतं त्यांना प्लस नंबर असावा असं मला वाटतंय कारण जसं मी आधी पण सांगितलं होतं की चाळीशीच्या नंतर सगळ्यांना वाचनाचा तर चष्मा येणारच पण समजा तुम्हाला आधी चाळीशीच्या आधी जे असते आपल्या डोळ्याचे जे मसल्स असतात जे स्नायू असतात ते एकदम स्ट्रॉंग असतात तर समजा तुम्हाला प्लस नंबर त्याच्या चाळीशीच्या आधी असला तर त्याला आपण दूरची नजर आपण बघू शकतो विदाऊट चष्मा पण जसं ते आपले स्नायू आणि मसल्स वीक होत जातात तसं आपल्याला लांबचा चष्मा आणि जवळचा दोन्हीचा येऊ शकतो तर यामध्ये मला वाटतं एकदम सोपं आहे तुम्ही तुमचा चष्मा चालू ठेवा त्याचे बाय फोकल चष्मे येतात किंवा प्रोग्रेसिव्ह चष्मे येतात आणि तुमच्या एकदम व्यवस्थित चालेल काम जरूर आपल्याला संध्या ठाण्यावरून काही प्रश्न विचारतायत संध्या बोला आपण संध्या विचारा प्रश्न असा आस, आहे माझा की ते रेटिना आहे ना आय कॅन स्पीक प्रॉपरली आय कॅन स्पीक इन हिंदी या शुअर पप्पा का आंग का प्रॉब्लेम है मेरा हाँ। तो खाली होल है ना होल का उतना ही दृष्टि दिख रहा है मैं बहुत सारा डॉक्टर्स को दिखाया मैंने कहा भी उनका इलाज नहीं हुआ है एक सेकंड ना सर आपको कुछ क्वेश्चन पूछना है उनको मीन्स उनका प्रॉब्लम क्या है क्या बताया डॉक्टर ने उनको क्या है प्रॉब्लम क्या है तो मेरे त्यांचा फोन कट झालेला तर त्यांना काय सांगता येईल आपल्याला मला वाटतं फोन कट नाही झालेला मी त्यांना प्रश्न एकदा पुन्हा आपण संधी देऊया संध्या ते आपला प्रश्न पुन्हा एकदा विचार संध्या अब दुबारा सवाल पुढे जैसा होल में दृष्टी होता उतन दृष्टी है होल जैसे विजन ट्युब्युलर विजन आहे ट्युब्युलर व्हिजन ओके, ओके जरूर या सर काय सांगता येईल त्यांना त्यांना बघायला पाहिजे की ते त्यांना काच बिंदू आहे की नाही ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्लोकोमा म्हणतो की त्यामध्ये काय असतं ना ते ग्लोकोमाचा आजार आपण नंतर घेणार आहोत त्यामध्ये साईडची तुमची दृष्टी कमी 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 होत जाणार जसं आम्ही आता बसलो आम्हाला समोरच्या जे माणसं आहेत तो पण दिसतात आणि बाजूची जे वस्तू आहेत ते पण आपल्याला दिसतात किंवा कोणी आला गेला आपल्याला कळते पण ग्लोकोमाच्या आजार म्हणजे किंवा बिंदूमुळे हे आपली बाजूची दृष्टी कमी 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 होऊन आपल्याला टनल सारखं दिसतं जसं ते म्हणतात की, की होल मधून दिसते किंवा की होल मधून जसं आपल्याला दिसते तसं त्यांची वडिलांची दृष्टी झालेली आहे तर त्याला नीट डोळ्याच्या चेक करून जर समजा तुमच्या जे नस आहे एकदम तुमच्या ऍडव्हान्स स्टेज जर काचबिंदूचा झाला असेल तर नस पूर्ण डॅमेज झाली असेल तर त्याची शक्यता परत यायची कमी आहे पण बिंदू मध्ये जर तुम्ही लवकर तुमच्या डॉक्टरकडे गेले आणि तुम्ही गे त्याला जेव्हा सुरुवात होते बिंदूची तेव्हापासून तुम्ही जर औषध घालायला सुरु केली आणि तुमच्या डोळ्याच्या प्रेशर नॉर्मल मध्ये आणायला पाहिजे तसं ठेवला तर हे आजार एवढं पुढे वाढणार नाही आणि तुमची दृष्टी एंड पर्यंत जपून राहणार असं एक महत्वाची गोष्ट त्याच्यावर आपण ग्लॉकोमाचा वर्षी जरा बोलूया ग्लॉकोमा हे नक्की काय सर आणि ह्याच्या मागे काय कारण आहेत जसं आपला सगळ्यांना माहिती आहे ब्लड प्रेशर असतो अंगामध्ये आम्ही डॉक्टरकडे जातो तर ब्लड प्रेशर दरवेळी मापतो तसंच डोळ्याचा पण प्रेशर असतो डोळा एक बॉल सारखा वस्तू आहे तर त्याला बॉल सारखा ठेवण्यासाठी डोळ्यामध्ये एक पाणी येते ज्याला आम्ही एकवीस ह्युमर म्हणतो तो उत्पन्न होत असतो आणि तो डोळ्याच्या शेप आणि त्याच्या न्यूट्रिशन देतो दे त्याला तर हा जे आहे प्रेशर समजा तुमच्या डोळ्याच्या पंधरा ते एकवीस पर्यंत असतो नॉर्मली हा प्रेशर जर वाढला तर त्याला आम्ही काचबिंदू किंवा ग्लोकोमा म्हणतो आणि ते बॉल तुमचा समजा हा डोळा असा आहे की प्रेशर वाढला तर तो डोळा मोठा होणार नाही पण त्याचे जे मागची जे नस आहे ती हळूहळू हळूहळू दाबून जाते आणि ते जसं दाबली तर तसं तुमचे कोपऱ्याची जी दृष्टी आहे कमी कमी होऊन तुमचे फक्त मधली दृष्टी राहणार तर याला जर आपण लवकर त्याच्या निदान केलं आणि त्याचे वेगवेगळे निरनिराळे ड्रॉप्स उपलब्ध आहेत ड्रॉप्सने <णत्ति> <णति> जर तुमचा प्रेशर कमी झाला आणि नॉर्मल झाला तर एकदम उत्तम नाहीतर त्याची केव्हा तरी कासबिंदूची ऑपरेशन पण होतात ज्याने आम्ही ते प्रेशर कमी करतो आणि पेशंटला परत त्यांची दृष्टी वृद्धपणे सुधी टिकून राहू शकते त्यांची ओके okay, सो so... हा एक आहे की आपण ह्याच्यावरती कंट्रोल किंवा म्हणजे आपण म्हणूया की प्रिव्हेन्शन इज बेटर तसं आपण ह्याच्यामध्ये हे लक्षात आवश्यक आहे सर याच्या अनुषंगाने एक दोन तीन छोटेसे प्रश्न आहेत की ज्याला ड्राय आय म्हणतात किंवा डोळे कोरडे राहणं आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा खूप त्रास सहन करायला लागतो अशा रुग्णांना ह्याचं काय कारण आणि ह्याच्यावरती काय उपचार आज उपलब्ध आहेत ड्राय आय आजच्या प्रमाणेने खूपच वाढलेला आहे कारण आमची लाईफस्टाईल अशी झाली आहे की आर ऑल द टाइम धूळ मट्टीमध्ये आम्ही राहतो कॉम्प्युटरवर सगळे लहान मुलांपासून वयस्कर लोक आता कॉम्प्युटरवर बसतात तासोन तास बघत बसत असतात आणि आमच्या इंडिया बिंग अ कॅपिटल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ते कॉम्प्युटरचे एवढे लोक कामं करतात बारा बारा तास माझ्याकडे पेशेंट बोलतात की मी बारा तास कॉम्प्युटरवर काम करतोय तर त्यामध्ये थोडंसं जर आपण लक्षण ठेवले की काळजी घेतली जसं मी आधी पण सांगितलं होतं तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीन जे आहे त्याची कॉन्ट्रास्ट मिनिममवर ठेवा दुसरं तुम्ही डायरेक्टली त्याच्यावर स्क्रीनवर ब्राईट लाईटचं रिफ्लेक्शन देऊ येऊ नका डायरेक्टली एसी किंवा फॅनच्या खाली बसू नका कारण त्याच्यामुळे तुमचे टिअर्स जे उत्पन्न होतात ते परत इव्हॅपोरेट होऊन जातील अधूनमधून तुम्ही असं ब्लिंक करायचा प्रयत्न करा जेव्हा पण आम्ही कॉम्प्युटर स्क्रीन किंवा टीव्ही स्क्रीनवर सतत बघत असतो आमच्या जे ब्लिंक रेट समजा जे आहे ते वन थर्ड होऊन जातो आणि ते डोळे आपले बंद 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 खोल खोल होत नाही त्याच्यामुळे ते कोरडे होतात त्याचे सोपं ड्रॉप्स असतात ज्याला आम्ही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स असतो ते सिम्पली म्हणाले की ते पाण्यासारखे ड्रॉप्स आहेत त्यामध्ये काही अँटीबायोटिक नाही काही स्टिरॉइड नाही आणि ते सतत घातले तरी पण त्याच्या डोळ्यावर काही दुष्परिणाम होत नाही आणि ते ड्रॉप्सने ते डोळ्याला जसं आपण काळीला ऑइल घालतो लुब्रिकेशनसाठी तसंच हे जे आहे आपण डोळ्यासाठी हे ड्रॉप्स ते डोळ्याचे पापडीला किंवा डोळ्याच्या कोरडापणा काढतात आणि डोळ्याला थंड ठेवतात आणि एकदम रिलॅक्स ठेवतात तर हे आपण सतत पण घालू शकतो त्याच्यात काही साईड इफेक्ट नाही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स नक्की वापरू शकतात कॉम्प्युटरवरती काम करणारे लोक मला वाटतं oh. आणि हा एक महत्वाचा भाग होता आ, आ, ड्राय आय किंवा कॉम्प्युटरविषयी आपण माहिती दिलीत की खरोखर कारण ही एक महत्वाची होती माहिती ड्राय आयच्या बरोबरीनेच <coughs> बऱ्याचदा आपल्याला ज्या वेळेस आपण बघतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी जावं लागतं अशा वेळेस इन्फेक्शन किंवा आपण म्हणूया की कंजंक्टिवायटिस हे एक अतिशय कॉमनली आढळणारा एक प्रकार आहे आणि साथीच्या वेळेस तर हा जास्त प्रमाणात आपल्याला आढळतो तर साठी आणि बऱ्याचदा एक दुसरा भाग असा आहे की ओटीसी प्रोडक्ट म्हणजे मेडिकल मध्ये जायचं आणि आय ड्रॉप घ्यायचे आणि ते घालत राहायचे डोळ्यामध्ये आणि ज्याच्यामध्ये बऱ्याचदा स्टिरॉइड असू शकतं आणि ह्याच्यामुळे डोळ्याला डॅमेज होऊ शकतं तर त्या अनुषंगाने आमच्या पेशंटना काही सल्ला दिला तर फार होईल हे एकदम चांगलं पॉइंट आपण घेतलाय की लाल डोळे किंवा कंजंक्टिवायटिस ते नॉर्मली एक इन्फेक्शन असतं जसं आपलं डोळ्यामध्ये काही बॅक्टेरिया किंवा व्हायरस जाऊन अडकते आणि त्याच्यामुळे ते डोळे लाल होतात तर पेशंट्स नॉर्मली केमिस्टकडे गेले किंवा कोणी त्यांना सांगितलं तर ते ड्रॉप्स घालतात ज्यामध्ये अँटीबायोटिक म्हणजे अँटीबायोटिक वस्तू आहे जे ते बॅक्टेरियाला किंवा ते जंतूला मारणार आणि त्याच्याबरोबर जे लाली आहे त्याला घालवण्यासाठी एक स्टिरॉइडचे ड्रॉप्स असतात तर ते स्टिरॉइड जे आहे एकदम डोळ्यासाठी एकदम वाईट वस्तू आहे कारण ते चा तीन चार वस्तू होऊ शकते तुमची जे इन्फेक्शन आहे ते पसरू शकते समजा ते काळ्या बुगुडवर पसरली तर तुम्हाला कॉर्नियाच्या अल्सर होतो ते काळा बुगुड पांढरा पडतो आणि त्याच्याने तुमची दृष्टी परमनंट जाऊ शकते हे hey, कंजंक्टिव्ह एकदम सोपा आहे जर आपल्याला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली फक्त अँटीबायोटिक्सने तर त्याचे काही दुष्परिणाम राहत नाही आणि डोळा एकदम स्वच्छ होऊन जातो सात ते दहा दिवसात दुसरं ते स्टिरॉइड आपण सतत घातलं अधून मधून केव्हाही स्वतःच्या मनाने तर आपल्याला ग्लोकोमा होऊ शकतो काचबिंदू होऊ शकतो आणि मोतीबिंदू पण होऊ शकतो तर काही म्हणजे डोळ्यामध्ये आपल्या एवढं महत्वाची आपला हे अंग आहे पूर्ण बॉडीचा तर त्याच्या आपण स्वतःच्या मनाने ट्रीटमेंट नाही घेऊन नीट निदान करून मग घेतलेला बरं आहे असं माझ्या प्रेक्षकांसाठी आपल्याला काय सल्ला देता येईल सर जाता 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 जसं मी आता पूर्ण आपण चर्चामध्ये बोललो डोळ्याची काळजी घेतलेली पाहिजे स्वतः पण आम्ही जसं आपण आधी म्हणाले की आपण प्रोटेक्शन ठेवायला पाहिजे स्पेशली मी बघितले की इंडियामध्ये ना आपल्याकडे जेव्हा फॅक्टरीमध्ये किंवा वर्कर्स काम करतात तेव्हा ते पॉलीकार्बोनेटचे कार्बोनेटचे ग्लासेस जे प्रोटेक्टिव्ह ग्लासेस आहेत ते घालत नाही आणि केव्हा तरी ते डोळ्याच्या आतमध्ये लोखंड घालून येतात ते रेटिनामध्ये तर प्रोटेक्ट युअर ओन आईज म्हणजे स्वतःची डोळ्याची स्वतः काळजी घ्या आणि नंतर दरवर्षी डोळ्याची तपासणी करा तुमच्या डोळ्याच्या डॉक्टरकडे तर जसं हे आजार जे वेगवेगळे वयस्करपणाचे येतात त्याचे लवकर निदान आणि ट्रीटमेंट होऊ शकेल आणि तुमची दृष्टी वृद्धपणे सुद्धा कायम राहणार येस yes, जरूर <coughs> एक महत्वाचा सल्ला आपल्याला डॉक्टरांनी <coughs> जाता जाता दिला की नंतर जरूर वेळच्या वेळी वर्षातून एकदा तरी आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन आपलं चेकअप करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आपण डोळ्यांचे मोठे आजार टाळू शकू आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आता बऱ्याचशा आजारांसाठी चांगली ट्रीटमेंट ही उपलब्ध आहे ज्याचा जरूर आपण लाभ घेऊ शकता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहितीच आहे की सध्या स्वाईन फ्लूचा उद्रेक हा महाराष्ट्र आणि देशभर होत आहे आणि त्या निमित्ताने आम्ही वेळोवेळी प्रेक्षकांसाठी महत्वाची माहिती ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडली आहेच पण जाता जाता आवर्जून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो स्वाईन फ्लू साठी आपण घाबरून जाऊ नका पॅनिक होऊ नका कारण आज त्याच्यासाठी उपलब्ध त्रीट, चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे पण आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्यासाठी काही गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे गर्दीच्या जा ठिकाणी जाणं आपण टाळा जर आपल्याला स्वतःला सर्दी खोकला किंवा ताप ह्यासारखी लक्षणं असतील तर टाळणं आवश्यक आहेच पण इतर वेळेसही शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं आपण टाळा जर आपण बाहेरून आलात तर प्रवासातून आलात तर जरूर हात धुणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्या जवळचे रुमाल किंवा इतर वस्तू आहेत ह्या सुद्धा धुवून वापरणं वेळच्या वेळी हेही आवश्यक आहे आणि जर आपल्याला ताप सर्दी खोकला ह्या सदृश्य जर का लक्षणं दिसत असतील तर जवळच्या डॉक्टरांना त्वरित संपर्क करा त्याचप्रमाणे सरकारी रुग्णालयातून आज ह्या सेवा उपलब्ध आहेतच पण ह्याच्या व्यतिरिक्त आता पर्टिक्युलरली मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात काही खासगी रुग्णालयांना सुद्धा स्वाईन फ्लूचं निदान आणि ट्रीटमेंट करण्यासाठी परमिशन दिली गेलेली आहे त्यामुळे त्याचाही फायदा आपण घेऊ शकता आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार पण सगळ्यात महत्वाचं डॉक्टर अजय दुधाने आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि एक अमूल्य माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू धन्यवाद धन्यवाद